आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्यावेळी आई अंबाबाईंनी सावध केलं होतं, पण नकोच नकोच तो सारखा सारखा विचार करायला. काही होणार नाही, विचार करून उगाच डोक्याला त्रास नको करून घ्यायला. खूप कामं बाकी आहेत. हा ताई. काय ग शरू, निघालीस का? मामा कसा आहे? हो मामा बराय. आणि तो बरा आहे ना, म्हणजे औषध गोळ्या वगैरे सगळं आहे ना? काय आणायचं आहे पाठवू? हो अग, तो शेजारचा दीपक आहे ना, त्यांनी सगळी औषधं आधीच आणून ठेवली होती. बर ठीक आहे. तू आता कुठे आहेस? सांग. मी हे काय आता रिक्षातच आहे, घरीच चालले. ठीक आहे, सावकाश जाणी पोचलीस की कळव. हो हो, तू नको काळजी करू. ताई, तू ऑफिस मध्ये कुंकू का लावलंयस? अग, ऑफिसच्या बाहेर येताना एक जोगतीन दिसल्या होत्या, त्यांनी लावलं होतं, ते पुसायचंच राहिलं. अच्छा. मे आय कम इन मॅम? येस प्लीज. शरू, मी तुला नंतर फोन करते. हा बाय, काळजी घे. हा बाय. जैन मॅडम, काही इमर्जन्सी होती? जे इतक्या घाईत बोलवून घेतलं? येस, इमर्जन्सीज आहे. ही फाईल बघा. या फाईल मध्ये एकाच व्यक्तीची दोन नावं आहेत. एक व्यक्ती दोन गुन्हे करू शकते, पण एकाच व्यक्तीची दोन नावं लिहिण्यापाठीमागचं कारण काय? म्हणजे एका नावावर जुनी केस नोंद दे आणि आता रिसेंट थोडस नाव बदलून नवीन केस नोंद दे दुसऱ्या नावावर, असं कसं? दादा, कुठे आलोय आपण? अहो, आपण रस्ता चुकलोय बहुतेक. हा रस्ता नाही आहे माझ्या घरचा. दादा ऐकताय ना? अहो, आपण बहुतेक रस्ता चुकलोय. वळून घेता का रिक्षा? आहे. हा घराचा रस्ता नाही आहे माझ्या. दादा, अहो तुमच्याशी बोलतीय मी. तुम्ही कुठे घेऊन चाललाय मला? हा